नमस्कार मैत्रिणीन, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा। माझ्या रेसिपी बनवत जा आणि खात जा। छान छान वेगवेगळे पदार्थ असतात, ते वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे हटके असतात थोडेफार। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे दाणे कांदा। तर दाणे कांदा रेसिपी एवढी जबरदस्त आहे ना, तर तुम्ही नक्कीच पहा। आता संपूर्ण व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ आहे, जास्त काही मोठा नाही। तर इथे मी दाणे घेतलेले आहेत, पहा। हे दाणे खरपूस भाजून घ्यायचे, छान असे काळे नाही पडले पाहिजे, त्याचा रंग काळा नाही पडला पाहिजे, डाक नाही पडली पाहिजे त्याच्यावर। आणि असे खरपूस अलग असे मंद याच्यावर छान भाजून घ्यायचे। 2 मिनटं लागतील भाजायला, जास्त वेळ नाही खाणार। आणि मग छान भाजून झालं का त्याची थोडी थोडी अर्धी मुर्धी साल काढायची, जास्त नाही काढायची साल त्याची, बाकी मेन सालीमध्ये जीवनसत्व आहे ना, तर जास्त साल नाही काढायची। तर मी आता दाणे भाजून घेते, जर असे अजून थोडे होऊ द्या, नंतर दाखवते। त्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे ना, आणि त्याचे जरासे थोडेसे असं लालसर झाले पाहिजेत। ह्याने काय होतं, आमटीला टेस्ट खूप उभारून येते, आमटीची टेस्ट खूप छान होते, आमटीची टेस्ट। तर म्हणून दाखवते, एकदम सोप्या पद्धतीत रेसिपी आहे आणि ही सर्वांना आवडणारी रेसिपी आहे, घरात सर्वजण खाणार आवडीने। एकदम सोपी सोपी आहे, पटकनी करणारी आहे आणि खूप छान। तर ती भातावर खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तुम्ही फुलके केले त्याच्याबरोबर। भातावर तर एवढी अप्रतिम लागते ना तुम्ही, तर नक्की करून पहा ह्या पद्धतीने दाणे आमटी। तर आता झालेली आहे भाजून ती, तर मी आणि थोडी थोडी साल पण काढलेली आहे बघा दाण्यांची। तर लसूण, जिरं 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दाणे जरा आबडदाबड काढलेले आहेत पहा। मिरच्या 5-6 घेतलेल्या आहे आणि थोडेसे धने घेतलेले आहे। हे सर्व बारीक वाटून घ्यायचे, एकदम माहीम वाटून घ्यायचं ते, पूर्ण वाटून। आता मी भरते त्याच्यात भांड्यात आणि दाखवते काय काय घालतं आणि काय काय कशी वाटणार आहे ती। तर हे संपूर्ण मिरच्या मी टाकते भांड्यामध्ये आणि दाखवते तुम्हाला। मैत्रिणीनं, माझ्या रेसिपी थोड्याशा हटक्या असतात, थोड्याशा वेगळ्या असतात, म्हणजे पहिल्या केल्या असतील तुम्ही ह्या पद्धतीने, पण त्याच्यात थोडंसं वेगळं ट्यूक घातलेलं असतं, त्याच्यामुळे त्या टेस्टला अप्रतिम तर लागतातच आणि तुम्हाला वेगळं बरा चव पण वेगळी लागतीच तिची छान। तर हे बघा मी टाकलेली आहे, थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक माहीम वाटून घ्यायचे संपूर्ण। तर मी घेते बारीक वाटून, हे झालेलं आहे आपले वाटून बारीक। हे बघा किती बारीक वाटलेलं आहे, छान आपली माहीम वाटलेलं आहे ना मस्त। हे बघा हलकी फुलकी म्हणतात ना तशी रेसिपी आहे ही, पण चव एवढी अप्रतिम आहे ना। तर पहा तुम्ही, आता मी कढई ठेवते गॅसवरती आणि एक पळीभर तेल टाकलेलं आहे, त्याच्यात टाकायची जिरं। ह्याला मोहरी नाही टाकायची, जिरंच टाकायचं त्या दाणे आमटीला। ते जिरं टाकलं, थोडासा हिंग टाकायचा, हे पहा छान तडतडून द्यायचा, गुलाबी रंग होऊन द्यायचा त्याला, फुलली पाहिजे छान अशी ती जिरं। मग कांदा आणि कोथिंबीर टाकून द्यायची त्याच्यावर मस्त, छान परतून घ्यायचं। मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे, म्हणजे एक बटाटा घेतलेला आहे, तो जरा सोललेला धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात काप केलेले आहे लांबडे लांबडे, ते टाकणार आहे याच्यात। आता मी ते दाखवलं नाही बटाटा कापताना तुम्हाला, पण हे बघा असे काप केलेले आहे एक बटाट्याचे, जास्त नाही। बाकी बटाट्यामुळं कसं, कांदा तर टाकलाच आपण, त्याचं नाव आहे का रेसिपीचं दाणे कांदा, पण बटाटा पण टाकला मी त्याच्यात, का की छान घट्टपणा येतो बटाट्यामुळे। तर बटाट टाकल्यामुळं छान लागती पण छान, आणखीन उभारून येतो त्या रेसिपीला, रंगत वाढते त्याची, तर म्हणून त्याच्यात एक बटाटा टाकायचा। तर छान परतून घेते मी, पहा। तर हे वाटलेलं सर्व आहे ना मसाला, तो मी टाकणार आहे त्याच्यात आता पूर्ण। हे परतून झाल्यानंतर लगेच नाही टाकणार, थोडंसं परतू द्या अजून चांगलं, मग नंतर टाकणार आहे मी बटाटा, तो म्हणजे वाटलेला मसाला। हे पहा छान आता परततच आलेला आहे, रंग कांद्याचा बदली झालेला आहे। तर यात टाकणार आहे मीठ पहिलं, नंतर मग दुसरं टाकते काय काय। हे बघा हळद टाकलेली आहे, हळदीने पण रंग छान येतो त्याला, आणखीन छान दिसतं ते, त्याच्यामुळे हळद टाकायची याच्यात। कधीपत कढीपत्ता वगैरे नाही टाकायचं याच्यात, मोहरी नाही टाकायची याच्यात, म्हणजे ह्या काही काही वस्तू असतात ना त्या चांगल्या नाही लागते त्याच्यामध्ये, म्हणून त्या टाकायच्या नाही त्याच्यात। कढीपत्ता टाकल्यामुळे ते दाणे, हे बघा मीठ पण टाकलं, कढीपत्ता पण नाही टाकायचं याच्यात। एकदम कमी सामग्रीत उत्तम डिश म्हणतात ना, तशीच होणार आहे। सामान तर काहीच लागत नाही त्याला, थोडक्यात घरातल्याच वस्तूंमध्ये बनणार आहे। आता हे सगळं मी वाटलेलं आहे ना ते टाकणार आहे त्याच्यात, हे पहा
दिलं सगळं टाकून छान रंग येईन बघा त्याला आता अप्रतिम चव इथे त्याला खूप खूप टेस्ट येते त्याच्यात ते कांदा आणि ते घातल्यामुळं आणि तुम्हाला असं उपवासाचं करायचं म्हटलं तर मग त्याच्यात लसूण बी नाही घालायला लागत त्याच्यात भरपूर काही धणे घालायला लागत नाही नुसतं दाणे आणि बटाटा घातला का झालं मिरच्या दोन तीन टाकल्या का झालं आपलं असं पण होऊ शकतं पण आपण करायचं याला कांदा पण घातलेला आहे ही दाणे आमटी म्हणतात ना त्याला कांदा दाणे कांदा म्हणतात याला ह्या आमटीला छान परतून घ्यायचं मात्र ह्याचा थोडासा मसाल्याचा कच्चा पाना वगैरे सर्व गेला पाहिजे मस्त परतून घ्यायचं त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं सारखं हे पहा किती सुंदर मैत्रिणींनो तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात राहून दे तुम्हाला ह्याला काहीच शिल्प नाही ह्याला कुठलंही शिल्प नाही ह्याला सबस्क्राईब केलं तर किंवा लाईक केलं तरी कुठलंही तुम्हाला दंड बसणार नाही किंवा काही नाही नक्कीच चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल घंटी वाजवली तुम्हाला हमेशा दिसतील माझ्या रेसिपी नवीन नवीन हटके रेसिपी असतात त्या पाहायला भेटतील तुमच्याकडे येणार त्या डायरेक्ट मी इकडे टाकलं का तुमच्या मोबाईलमध्ये येणार लगेच तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा बेल घंटी वाजवा हे पहा आता चांगली उकळी आलेली आहे चांगलं शिजलेलं आहे ते मस्त घट्टपणा पण आलेला आहे त्याला छान खमंग सुटला आहे त्याला स्वाद सुगंध फार सुटला आहे सुंदर तर मी हे काढणार आहे झालेलंच आहे आपलं तर बाजूला मी तडका पण देते करायला ठेवते थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी जिरी टाकायची कोथिंबीर टाकून याला जरा फोडणी द्यायची एक मिरची टाकायची लाल आणि त्याची तडतडून घेते मी इकडे तोपर्यंत वाढून घेते पहा सुंदर अशी आमटी झालेली आहे फार सुगंध सुटला गरम गरम जर भातावर घेतली ना तर एकदम मस्त लागते खूप छान लागते भात आणि आमटी एवढी फार उत्तम लागते बघा नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही आवडेन तुम्हाला सर्वांना घरात सर्वांनाच आवडेन ही आमटी हे बघा आता ही फोडणी टाकलेली आहे मी किती छान दिसते ना रंग पण सुंदर आलेला आहे त्याला मस्त दिसते का नाही दाणे कांदा आपला तयार झालेला आहे किती भारी वाटतंय ना चला मैत्रिणींना बाय परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते